वासेपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक सरकारी हॉस्पिटल असते. ते हॉस्पिटल एका जंगलात असते. त्या रस्त्याला आता भूताटकीचा रस्ता म्हणतात आणि तेथील हॉस्पिटल फक्त दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असते. एकदा एका कॉलेजचा ग्रुप तिथे वाईल्ड फोटोग्राफीसाठी आलेला असतो. त्यांच्यातील विकास आणि स्वाती रस्ता चुकून जंगलात हरवून जातात. अजून आपल्याला आपले बाकीचे मित्र का नाही भेटले? हो स्वाती, तुम्ही मुली सुद्धा किती घाबरट असता ना. विकास, तू विसरू नकोस, आपण जंगलात आहोत आणि बाईक वर आहोत. एखादा जंगली जानवर सुद्धा आपल्याला खाऊ शकतो. जनावरचे माहित नाही, पण तू आता माझे डोके मात्र खात आहेस. स्वाती काही बोलणार इतक्यात विकासचा तोल जातो आणि त्यांची बाईक एका झाडाला जाऊन धडकते. दोघा जखमी होऊन खाली पडतात. दोघांच्या डोक्यातून रक्त येत असतं. स्वाती बेशुद्ध पडलेली असते. विकासला समोर ते सरकारी हॉस्पिटल दिसतं. विकास स्वातीला कसा बसा उचलून त्या हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागतो. विकास घाबरत घाबरत हॉस्पिटलपाशी पोहोचतो. हॉस्पिटलच्या दारात एक डॉक्टर उभा राहून स्मित करत असतो. डॉक्टर साहेब, लवकर इलाज चालू करा. माझी मैत्रीण बेशुद्ध पडली आहे डॉक्टर. हो हो, घाबरू नकोस, आता लवकरच सगळं ठीक होईल. डॉक्टर विकास आणि स्वातीला आयसीयू मध्ये दाखल करून घेतात. विकासला त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी विचित्र वाटत असते, पण स्वाती बेशुद्ध असल्याने तिला काहीच समजत नसते. डॉक्टर एका नर्सला हाताने काहीतरी इशारा करतो. ती नर्स हातात एक रक्ताने भरलेला चाकू आणि माणसाचे काही तुकडे घेऊन तिथे येऊ लागते. डॉक्टर साहेब, ती घाबरू नकोस, तू आरामात झोप आता. विकासच्या चेहऱ्यावरून रक्ताबरोबर घाम सुद्धा गळायला लागतो. डॉक्टर आणि नर्स दोघांना इंजेक्शन देतात. विकास आणि स्वाती दोघंही आता बेशुद्ध होतात. काही तासांनी स्वातीचे डोळे अचानक उघडतात. मला हा घाणेरडा वास कुठून येतोय? मी कुठे आहे? जेव्हा स्वाती आजूबाजूला बघते तेव्हा तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडते. स्वाती, हे तर शवघर आहे, आपण इथे कसे आलो? आणि स्वाती आणि विकास दोघंही बघतात तर ते दोघं पोस्टमॉर्टम रूम मध्ये स्ट्रेचरवर असतात. स्वाती तिथले दिवे लावते. ते दोघे तिथून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतात, पण दार बंद होऊन जातं. ते मागे वळून बघतात तर डॉक्टर भूत बनलेले असतात आणि त्याच वेळेस अचानक खूप सारी भूत त्या मुर्दा घरात प्रकट होतात. नाही 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 नाही, आम्हाला काहीही करू नका. नाही, आम्हाला जाऊ द्या. सगळी भूत जोर जोरात हसू लागतात. नंतर ते स्वाती आणि विकासचा फुटबॉल करून त्यांच्याशी खेळू लागतात. नंतर ती भूत विकास आणि स्वातीचे डोळे काढून घेतात, ज्याने वेदना होऊन दोघंही मरण पावतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलचा सगळा स्टाफ तिथे येतो आणि रिसेप्शन जवळ 2 प्रेत ठेवलेली पाहून चकित होतात. एक लेडी डॉक्टर करिश्मा बाहेर पळून जाते. दुसरा डॉक्टर शिवम तिच्या मागोमाग बाहेर जातो. करिश्मा, तू घाबरू नकोस, आता अशी प्रेत असणं नेहमीच झालेलं आहे. तू इथे नवीन आहेस म्हणून तुला काही माहित नाहीये. पण इथे अशा घटना का घडतात? ही खूप जुनी घटना आहे. इथे खूप भयानक गोष्ट घडली आहे. असं इथे काय घडलं होतं? इथे आधी एक खासगी हॉस्पिटल होते, ज्याचे रूपांतर नंतर या सरकारी हॉस्पिटल मध्ये झाले. कारण या हॉस्पिटलच्या 3 डॉक्टर मालकांना भूतांनी मारून टाकले होते. त्यांची भूतांची काय दुश्मनी होती आणि ही भूत कशी? हॉस्पिटलचे 3 डॉक्टर मालक हे हॉस्पिटल जंगलात असण्याचा गैरफायदा घेत होते. ते स्वतः आपल्या साथीदारांच्या मदतीने रात्री इथून प्रवास करणाऱ्या लोकांचे अपघात घडवून आणत असे आणि नंतर ते स्वतः अम्ब्युलन्स मध्ये घालून त्या लोकांना या आपल्या हॉस्पिटल मध्ये हृदय किडनी काढून घेऊन त्यांना मारून टाकत असत. अरे देवा, इतके घाणेरडे कृत्य! हो, आणि ती लोक एवढ्यावरच नाही थांबले. एक दिवस त्यांनी हद्दच करून टाकली होती. एक बस त्यांनी अपघात घडून आणली आणि त्यातून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसोबत त्यांनी हेच केलं. काय घडलं नेमकं? रोजच्या प्रमाणेच ते डॉक्टर आपल्या शिकारीच्या शोधात होते. त्या रात्री या जंगलातून एक प्रवासी बस जात होती. सगळ्या प्रवाशांनी नीट लक्ष देऊन ऐका, हा परिसर सुरक्षित नाहीये. आपल्याला नाईलाज म्हणून इथून प्रवास करावा लागत आहे, पण तुम्ही लोक काही वेळ शांत बसून राहा, ठीक आहे? आम्हाला घाबरू नकोस, आम्हाला काही होणार नाही. चला रे, सगळे जण मोठ्या आवाजात गाणे म्हणूया. सगळे प्रवासी कंडक्टरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तेवढ्यात मागून एक ट्रक बसला ओव्हरटेक करून पुढे येतो आणि त्या बसला अपघात घडवतो. बस मधले सगळे प्रवासी गंभीर जखमी होतात. मागून एक अम्ब्युलन्स येते आणि त्या सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते. बस मधले सगळे प्रवासी भूत बनले आणि सगळ्यात आधी त्यांनी त्या 3 डॉक्टरांना मारून टाकले आणि त्या दिवसापासून ते रोजच कोणाला कोणाला ते मारतच असतात. यावर काही उपाय नाही केला का? नाही, त्यावर कोणताच इलाज चालला नाही आणि आजपर्यंत खूप निष्पाप लोकांना त्यांनी बळी दिले आहे. तेव्हापासून आज तगायत त्या हॉस्पिटलमध्ये भूतांचे राज्य आहे आणि निष्पाप लोकांचे तिथे बळी जात आहेत.
वासेपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक सरकारी हॉस्पिटल असते. ते हॉस्पिटल एका जंगलात असते. त्या रस्त्याला आता भूताटकीचा रस्ता म्हणतात आणि तेथील हॉस्पिटल फक्त दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असते. एकदा एका कॉलेजचा ग्रुप तिथे वाईल्ड फोटोग्राफीसाठी आलेला असतो. त्यांच्यातील विकास आणि स्वाती रस्ता चुकून जंगलात हरवून जातात. अजून आपल्याला आपले बाकीचे मित्र का नाही भेटले? हो स्वाती, तुम्ही मुली सुद्धा किती घाबरट असता ना. विकास, तू विसरू नकोस, आपण जंगलात आहोत आणि बाईकवर आहोत. एखादा जंगली जानवर सुद्धा आपल्याला खाऊ शकतो. जनावरचे माहित नाही, पण तू आता माझे डोके मात्र खात आहेस. स्वाती काही बोलणार इतक्यात विकासचा तोल जातो आणि त्यांची बाईक एका झाडाला जाऊन धडकते. दोघा जखमी होऊन खाली पडतात. दोघांच्या डोक्यातून रक्त येत असतं. स्वाती बेशुद्ध पडलेली असते. विकासला समोर ते सरकारी हॉस्पिटल दिसतं. विकास स्वातीला कसा बसा उचलून त्या हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागतो. विकास घाबरत घाबरत हॉस्पिटलपाशी पोहोचतो. हॉस्पिटलच्या दारात एक डॉक्टर उभा राहून स्मित करत असतो. डॉक्टर साहेब, लवकर इलाज चालू करा. माझी मैत्रीण बेशुद्ध पडली आहे डॉक्टर. हो हो, घाबरू नकोस, आता लवकरच सगळं ठीक होईल. डॉक्टर विकास आणि स्वातीला आयसीयू मध्ये दाखल करून घेतात. विकासला त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी विचित्र वाटत असते, पण स्वाती बेशुद्ध असल्याने तिला काहीच समजत नसते. डॉक्टर एका नर्सला हाताने काहीतरी इशारा करतो. ती नर्स हातात एक रक्ताने भरलेला चाकू आणि माणसाचे काही तुकडे घेऊन तिथे येऊ लागते. डॉक्टर साहेब, ती घाबरू नकोस, तू आरामात झोप आता. विकासच्या चेहऱ्यावरून रक्ताबरोबर घाम सुद्धा गळायला लागतो. डॉक्टर आणि नर्स दोघांना इंजेक्शन देतात. विकास आणि स्वाती दोघेही आता बेशुद्ध होतात. काही तासांनी स्वातीचे डोळे अचानक उघडतात. मला हा घाणेरडा वास कुठून येतोय? मी कुठे आहे? जेव्हा स्वाती आजूबाजूला बघते तेव्हा तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडते. स्वाती, हे तर शवघर आहे, आपण इथे कसे आलो? आणि स्वाती आणि विकास दोघेही बघतात तर ते दोघं पोस्टमॉर्टम रूम मध्ये स्ट्रेचरवर असतात. स्वाती तिथले दिवे लावते. ते दोघे तिथून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतात, पण दार बंद होऊन जातं. ते मागे वळून बघतात तर डॉक्टर भूत बनलेले असतात आणि त्याच वेळेस अचानक खूप सारी भूत त्या मुर्दा घरात प्रकट होतात. नाही 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 नाही, आम्हाला काहीही करू नका. नाही, आम्हाला जाऊ द्या. सगळी भूत जोर जोरात हसू लागतात. नंतर ते स्वाती आणि विकासचा फुटबॉल करून त्यांच्याशी खेळू लागतात. नंतर ती भूत विकास आणि स्वातीचे डोळे काढून घेतात, ज्याने वेदना होऊन दोघेही मरण पावतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलचा सगळा स्टाफ तिथे येतो आणि रिसेप्शन जवळ 2 प्रेत ठेवलेली पाहून चकित होतात. एक लेडी डॉक्टर करिश्मा बाहेर पळून जाते. दुसरा डॉक्टर शिवम तिच्या मागोमाग बाहेर जातो. करिश्मा, तू घाबरू नकोस, आता अशी प्रेत असणं नेहमीच झालेलं आहे. तू इथे नवीन आहेस म्हणून तुला काही माहित नाहीये. पण इथे अशा घटना का घडतात? ही खूप जुनी घटना आहे. इथे खूप भयानक गोष्ट घडली आहे. असं इथे काय घडलं होतं? इथे आधी एक खासगी हॉस्पिटल होते, ज्याचे रूपांतर नंतर या सरकारी हॉस्पिटल मध्ये झाले. कारण या हॉस्पिटलच्या 3 डॉक्टर मालकांना भूतांनी मारून टाकले होते. त्यांची भूतांची काय दुश्मनी होती आणि ही भूत कशी? हॉस्पिटलचे 3 डॉक्टर मालक हे हॉस्पिटल जंगलात असण्याचा गैरफायदा घेत होते. ते स्वतः आपल्या साथीदारांच्या मदतीने रात्री इथून प्रवास करणाऱ्या लोकांचे अपघात घडवून आणत असे आणि नंतर ते स्वतः अम्ब्युलन्स मध्ये घालून त्या लोकांना या आपल्या हॉस्पिटल मध्ये हृदय किडनी काढून घेऊन त्यांना मारून टाकत असत. अरे देवा, इतके घाणेरडे कृत्य! हो, आणि ती लोक एवढ्यावरच नाही थांबले. एक दिवस त्यांनी हद्दच करून टाकली होती. एक बस त्यांनी अपघात घडून आणली आणि त्यातून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसोबत त्यांनी हेच केलं. काय घडलं नेमकं? रोजच्या प्रमाणेच ते डॉक्टर आपल्या शिकारीच्या शोधात होते. त्या रात्री या जंगलातून एक प्रवासी बस जात होती. सगळ्या प्रवाशांनी नीट लक्ष देऊन ऐका, हा परिसर सुरक्षित नाहीये. आपल्याला नाईलाज म्हणून इथून प्रवास करावा लागत आहे, पण तुम्ही लोक काही वेळ शांत बसून राहा, ठीक आहे? आम्हाला घाबरू नकोस, आम्हाला काही होणार नाही. चला रे, सगळे जण मोठ्या आवाजात गाणे म्हणूया. सगळे प्रवासी कंडक्टरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तेवढ्यात मागून एक ट्रक बसला ओव्हरटेक करून पुढे येतो आणि त्या बसला अपघात घडवतो. बस मधले सगळे प्रवासी गंभीर जखमी होतात. मागून एक अम्ब्युलन्स येते आणि त्या सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते. बस मधले सगळे प्रवासी भूत बनले आणि सगळ्यात आधी त्यांनी त्या 3 डॉक्टरांना मारून टाकले आणि त्या दिवसापासून ते रोजच कोणाला कोणाला ते मारतच असतात. यावर काही उपाय नाही केला का? नाही, त्यावर कोणताच इलाज चालला नाही आणि आजपर्यंत खूप निष्पाप लोकांना त्यांनी बळी दिले आहे. तेव्हापासून आज तगायत त्या हॉस्पिटलमध्ये भूतांचे राज्य आहे आणि निष्पाप लोकांचे तिथे बळी जात आहेत.